2019 मध्ये भाजपसोबत जाण्यासाठी 5 बैठका झाल्या असा दावा अजित पवारांनी केलाय. या बैठकीला शरद पवार, अमित शहा, गौतम अदानी उपस्थित होते असा गौप्यस्फोट सुद्धा अजित पवार यांनी केला आहे. पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांनी हा गौप्यस्फोट केलाय. द न्यूज मिनिट पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये दादांनी हा गौप्यस्फोट केला आहे. 2019 मध्ये भाजपसोबत जाण्यासाठी 5 वेळा बैठक झाली होती ते सर्वांना माहिती आहे. दिल्लीत उद्योगपती गौतम अदानींच्या घरी बैठक झाली होती. बैठकीला शरद पवार, अमित शहा, गौतम अदानी, फडणवीस, प्रफुल्ल पटेल हजर होते. शरद पवारांच्या माहितीनुसारच सगळं झालं होतं, पण सगळा दोष माझ्यावर टाकला गेला आणि मी तो स्वीकारलाय. मी दोष स्वीकारला आणि इतरांचं संरक्षण केलं. मी ऑन कॅमेरा तुम्हाला सांगते, रीड माय लिप्स, अशी कुठलीही मीटिंग झाली ह्याची माहिती मला नाही. ही झाली का नाही हे मला माहिती नाही. पहाटेच्या शपथविधीबद्दल आम्हाला कुणालाच माहिती नव्हतं. ही मुंबई हा महाराष्ट्र हा त्यांना गिळायचा आहे, विकत घ्यायचा आहे, ओरबडायचा आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी आधी शिवसेना तोडली, त्यासाठी अडाणीचा वापर केला. हे खुद्द त्यांच्या सरकारमधले उपमुख्यमंत्री अजित पवार सांगतायत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची तोडण्यामागे अडाणी होता आणि सरकार पाडण्यामागे अडाणी होता हे अजित पवार कबूल करतायत.